नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही थंबनेल टायटल बघितले, आपल्याला जायचं आहे तिरुमला तिरुपती दर्शनासाठी। तर आता मी आहे TTDच्या रूममध्ये, जसं की 100 रुपयात रूम भेटली होती आम्हाला, तिथंच आहे। आणि आता ऐकतो आहे मी दर्शनाला। मागचा व्हिडिओ होता चालत आपण वरती आलो पायऱ्यांनी, 3550 पायऱ्या आपण चढल्यात। आणि तिथून आता रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन निघतो आता दर्शनासाठी। आणि आता आपल्याकडे टोकन नाही आहे, टोकन तर नाही आहे, तर फ्री लाईनीत आपण लागतोय, कारण टोकन बंद आहे 2-3 दिवस, 13, 14, 15 तारीख असे काहीतरी बंद आहे। तर चला आता आपण फ्री लाईनमध्ये लावून दर्शनासाठी येणार आहे। तर चला वेळ न करता आपण निघूया। ही बस खाली जाते तिरुपतीला। चला 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 रथाला रथाला दर्शन। तो ये अशा प्रकारचा रथ असतो, जो की फ्री बस आहे। इथे ए रूट आहे, तू पाहू शकता। हे नाही आहे दर्शनासाठी, हे नाही आहे बस, फ्री बस। किती गर्दी असते पहा, पूर्ण इथं खाली झालेली आहे। परत पुढे जायचे। जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलंय, हे 5 दिवस झालं फिरतोय, हे 5वा दिवस आहे दक्षिण भारत फिरण्याचा। श्रीशैल्य, महानंदी, आता तिरुपती फिरतोय। आता पुढं बघू तो काय प्लॅन ठरतो ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू। पण आज हा व्हिडिओ दर्शनासाठी आहे। मागचा व्हिडिओ होता चालत येण्याचा, त्याच्या अगोदरचा व्हिडिओ होता बसने आपण तिरुपतीला गेलो होतो, तिरुमलाहून तिरुपतीला। तो सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका। इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळे तुम्हाला जे तिरुपतीला येणारे जाणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे। पाहू शकता सगळं काही मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। पुढचा व्हिडिओ होणार आहे बाय ट्रेन, ट्रेननी आपण तिरुपतीला येऊन दाखवणार आहे तुम्हाला, आणि फ्री दर्शन करून दाखवतो। इथं काही पास वगैरे काढायची गरज नाही, तिकीट टोकन वगैरे घ्यायची गरज नाही तुम्हाला। हे सगळं मार्केट फुल गच्च भरलेलं आहे, तुम्हाला खाली पण दाखवतो। ही अशी काही अंडरग्राऊंड टनल आहे, तुम्ही पाहू शकता। तर सर्व काही माहिती आहे, तुम्ही पाहू शकता, वाचून घेऊया तुम्ही। सर्व काही इथं माहिती लिहिली आहे। आपण खाली तुम्हाला मंदिर समोर जायचं असेल तर हे खालून मार्ग आहे, जेवण्यासाठी वगैरे तुम्हाला जायचं, प्रसाद वगैरे घ्यायला तर खालून मार्ग आहे। आपण आता चाललो आहे ह्या साईडला, इथं पाहू शकता तुम्ही। इथं फोटो वगैरे काढण्याच्यासाठी गर्दी आहे। बालेची इथं प्रतिमा इथं लावलेली आहे, इथं फोटोची गर्दी तुम्हाला दिसू शकते। सगळं फोटो वगैरे काढण्यासाठी इथं थांबतात येऊन। आणि असं काही चौक आहे, पोलिसांकडे गाडी बघा कशी आहे। इथं ही आली बस, आता बघू ही कोणती बस आहे। दर्शनासाठी ही जाते का? चला हेच आहे। चला आता फ्री दर्शन बस आपल्याला भेटलेली। अरे बापरे गर्दी। जरा सुद्धा लागत नाही एवढी गर्दी लागला कसं तरी। अरे चला दरवाजे लागले दोन्ही पण आणि निघालो। आता इथे येऊन तुम्ही फ्री बस घेऊ शकता आणि तिकीट वगैरे काय, इथे कंडक्टरच नसतो। अशा प्रकारे आपण फ्री दर्शनाच्या लाईनीला जाणार आहे। आता इथं थांबलेली बस, आणि इथं हे तिकीटवाले जे आहेत 300 रुपये तिकीटवाले, ते इथं आहे दर्शनासाठी। यांना इथं थांबवले आपल्या जायचं फ्री दर्शनासाठी इकडं बाहेर। Beep!
आता उतरतो आपण. पाहू शकता ही जागा आहे श्री दर्शनाची, पर नारायणगिरी रेस्ट हाऊस नंबर 1 श्री दर्शनाची लाईन इथून लागणार आहे. तर चला, ही जी बस होती आता आपण दाखवलेली, हे बी बस आहे. तुम्ही पाहू शकता इथं बी बस. ए बस घेऊ नका, ती इकडे आणणार नाही. हे बी बस आहे, इथून तुम्ही श्री दर्शनासाठी जाऊ शकता. चप्पल तर आम्ही आणलेच नाहीत, चप्पल सगळे इथं सोडायला लागतील, नाहीतर मध्ये आतमध्ये असेल. हे पाहू शकता तुम्ही, चप्पल रूमवरतीच सोडून आलो आहे आपण. चप्पल बूट वगैरे असलं तर रूमवरतीच सोडून या, काही टेन्शन नाही. तर तुम्ही आता हे मोबाईल जमा करायचं मला. इथं पिलग्रिम्स एंट्री आहे, इथं फ्री दर्शनाच्यासाठी लाईन लागणार आहे. आता इथं चप्पल वगैरे बूट वगैरे लिहावं लागेल परत येऊन इथंच. त्यासाठी चप्पल बूट आणूच नका, डायरेक्ट रूमवरती सोडून ये. चला आपण चाललो आहे आता ह्या शेडमधून. इथून लाईन तिकडे जाते परत. हे दर्श तिकडे चाललेत, बघतो सगळे. इथं टॉयलेटची सोय आहे, जागोजागी असं टॉयलेट भेटणार. आता वाजलेत 5:13, 5 वाजलेलेत. ते पण संध्याकाळचे, सकाळचे नाही. तर इथं दर्शनासाठी भाविकांना एका गोडाऊनमध्ये टाकलं जातं, ज्यांचा टाईम आला ते गोडाऊन खुलं करण्यात येतं. तर असे कितीतरी गोडाऊन आहेत, ते मी एक पण मोजले नाही अजून, किंवा मला माहीत नाही. समजा मी आल्यावरती तुम्हाला सांगेन की काय काय प्रोसेस झाली फ्री दर्शनासाठी. ते व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, जे काही टाईम लागेल एक 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ काही दाखवून नाही. आणखी भरपूर लांब आहे, बरंच चालत आलो आहे. बहुतेक 1/2 किलोमीटरचे पुढं असेल हे, हा जो राऊंड दिसतोय. परत तिथून अजून जेवढं आहे तेवढंच यायला आलो आहे परत रिटर्न, म्हणजे परत लाईन लागली. खरंच चप्पल इथं काढल्या, बऱ्याच जणांना माहीत नाही वाटतं. किती जर एक पळालो तरी जेव्हा व्हायचे तेव्हा होणारच दर्शन. त्या गोडाऊन पशी गेल्यावर वाटून आहे की लवकर नाही पोचलो, 5-10 मिनिटं उशीर झाला, दुसरं गोडाऊन तयार झालं असं नाही. 2 तासाचा फरक पडणार आहे, ह्याच्या पुढं काय नाही होणार. आता वरती चाललोय, किती पळतात लोक, किती हा. काय घ्या साथ मध्ये. हे खालून आलो आपण, हे वा तिथून पळत 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 इकडं आलो. आता परत वरतून जायचं तिकडं त्या साईडला. तुम्हाला मॅपवरती दाखवतो मी की किती लांब आहे अजून आपण, आणखी भरपूर लांब जायचे मंदिर पुढे आणि आपण पुढे फ्री दर्शन लाईनला लागलो आहे. त्याच्या जवळजवळ 1 किलोमीटरच्या आसपास मला वाटते मंदिर आहे अजून. एवढंच चलायला लागतं आता, तिथून आलो तो आपण पळत 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 परत आता पुढे चाललो आहे. टॉयलेट्स आहेत, काळजी करायची गरज नाही, जेणेकरून प्रॉब्लेम येते नाही. 5-5 मिनटाला इथं टॉयलेट आहे, पाण्यासाठी सोय आहे. ते पाहू शकता, इथं पाहू शकता एमर्जन्सी हेल्पलाईन नंबर इथं आहे, 16 नंबर. पंख्याची सोय आहे, जरी दुपारच्या वेळेस गरमी वगैरे होत असेल तर पंखे लावू शकतात. बेसिन बघा काही ह्या प्रकारचे. एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आताच दिला. 2-2 मिनटाला पाण्याची सोय. गर्दी जरी झाली, लाईन जरी हालत नसली तरी तुम्हाला पाणी भेटणार हे नक्की. अजून किती लांब आहे ते माहीत नाही. चला, फर्स्ट टाईम येण्यासाठी असाच एक्सपिरियन्स आहे. फ्री दर्शनासाठी पहिल्यांदा येत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वच्छता 1 नंबर, स्वच्छतेला 5-star rating. स्वच्छताचा काही विषयच नाही. बघा तुम्ही इकडं तिकडं रोड बघा, तुमची स्वच्छता बघा, थोडी धूळसुद्धा दिसत नाही इकडं. कंटिन्यू माणसं तर आहेतच, पण साफसफाई करण्यासुद्धा कंटिन्यू आहे. जागेजागी डस्टबिन्स आहेत आणि पाण्याची सोय आहे, घाण वगैरे करायचं नाही. सगळे जागोजागी असल्यामुळं स्वच्छता 1 नंबर आहे. रोड बघायचले, गर्दी झाल्यावर ठीक होती पण आता काहीच गर्दी नाही म्हणावं त्याची. अरे बाबरे, आवाज येतोय कुठून तरी. आता इथं मोबाईल जमा करायला लागणार. अरे मोबाईल जमा करायचं नाही. मित्रांनो, प्रवासीपर्यंतच होता, आता थोड्या वेळात आपण दर्शन करून येऊ, मग आपल्याला परत भेटतो. मी सेल काउंटर इथंच आहे, इथं रखना पडेगा अभी.
तो चला इतना ठेव मोबाइल पाऊ शकता अ लगेज सेंटर है, सेल्फ फ्री लगेज एंड सेल फोन डिपॉजिट काउंटर है। अशा प्रकार के कई बॉक्स है। तर आत्ताच आपलं दर्शन झालं आणि मोबाईल घ्यायला आपण आलोय लगेज काउंटरला। इथं आलोय सेवा सदन लगेज काउंटरला। ते पाहू शकता तुम्ही बिल्डिंग जवळपास मंदिरापासून अर्धा किलोमीटर इकडे, तर त्या तुम्हाला असे पाट्या दिसतील। सेवा सदन फ्री लगेज डिलिव्हरी सेंटर। आणि तुम्हाला टोकन नंबरवरती तिथं रिसिप्ट दिली असेल ना, त्याच्यावरती तुम्हाला टोकन नंबर भेटेल, तुम्ही हे पाहू शकता। आणि इथं आल्यानंतर तुमचं लगेज, मोबाईल, जर डिजिटल वॉच असेल तर ते पण इथंच तुम्हाला काढून, म्हणजे तिथं काढून ठेवावं लागते। आणि इथं तुम्हाला तेच बॉक्स जे आहेत तिथं पार्सल केले जातात आणि इथून आपल्याला कलेक्ट करायचं। श्रीवारी सेवा सदन ब्लॉक 1 ब्लॉक 2 लेडीज आणि जेंट्ससाठी वेगवेगळे, ठीक आहे, ते पाहू शकता। तुम्ही किती जरी मोबाईल न्यायचा प्रयत्न केला किंवा घडी न्यायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला 4 वेळेस चेकिंग करून सोडलं जातं। आणि इथेच श्रीवारी सेवा सदन जे दिसते तुम्हाला तिथेच मोबाईल भेटणार आहे। त्याच्या बाजूलाच आपले हे काउंटर दिसतात, तिथेच आपल्याला हे मोबाईल भेटणार आहे। आणि इथून पाहू शकता मंदिर असं सुंदर असं पद्धतीने सजलेलं आहे, लाईटिंग डेकोरेशन दसऱ्याच्या निमित्ताने। आणि इथं आल्यानंतर तुम्हाला ह्याच्या मंदिराच्या शेजारी तुम्हाला अन्नछत्र दिसेल, इथं तुम्हाला जेवणाची सोय केलेली आहे। आता आपण जेवण करायला आलो आहे, इथे अन्नप्रसाद इथंच आहे। तुम्ही पाहू शकता हे चटणी, हे भाजी आणि हे खीर असं दिलं जातं। आणि हे केळीचं पान आहे ओरिजिनल, ते पण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असतात, जेवणाचा व्हिडिओ पाहा तुम्ही, चॅनलवरती अपलोड केला आहे, तुम्ही पाहू शकता। अन्नाची वाढायला झाली सुरुवात, भात येतोय अगोदर आणि 2 वेळेस येतो, 3 वेळेस येतो भात, परत वरण येतं, त्याच्यावरती परत ताक पण येतं। काल जसं व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्ही कालचा जेवणाचा, तुम्ही पाहू शकता। चला मी करतो जेवणाला सुरुवात, अगोदर खीर खाऊन घेतो। डाळ आलेली, प्रसाद घेऊन आपण निघतो बाहेर। आणि मंदिराची आणि मंदिराच्या आजूबाजूला असलेली सजावट, तुम्हाला केव्हा पण कुठं पण जायचं असलं ना तर तिरुमला तिरुपतीमध्ये TTD मुक्त बस सेवा इथं उपलब्ध आहे, तुम्ही घेऊ शकता। जागी जागी असे बस स्टॉप आहेत तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। 3 NC बस मधून ड्राइवर से पूछे उतरे तो बता देना यार। कहाँ से कहाँ
अशा प्रकार की गाड़ी रथ है, बी रूट है, ए रूट बी रूट अगत पाऊ शको तुम्हें। ओके श्रीवारी जे की फ्री बस है ए रूट ची ते बी रूट ची। तो आपल्या पुणे मुंबई मध्ये ओलेक्ट्रा कंपनी की जी गाड़ी है तसेच है इतना PMTA आपली नहीं का PMTL तो त्याच पद्धतीचे ही पण आपल्या मुक्त बस भेटती देखी इलेक्ट्रिक है। आणि दर्शन करायला लागणारा वेळ जर मी सांगितला तर मी आश्चर्यचकित होता कारण दर्शन करायला आम्हाला लागले फक्त 4 तास म्हणजे आम्ही गेलो होतो 5 वाजता आणि दर्शन झालं आपलं ठीक 10 वाजता। मंदिरामध्ये प्रवेश करून एकदम व्यवस्थितपणे एक अर्धा तास आम्ही मंदिरात घालवला। मंदिरामध्ये बसून थोडंसं विश्रांती घेतली, ध्यान वगैरे केलं, व्यवस्थित मंदिर पाहिलं आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर काय काय करायचं आणि काय काय केलं आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। आणि तेवढ्यात 10:30 वाजले त्यामुळं लाईट सगळं घालवले, शो वगैरे डाऊन केला त्यांनी। पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की मंदिराची सजावट वगैरे आणि मंदिरात दर्शन केल्यावरती काय काय करायचं, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।